त्यांनी आधीच आव्हान दिलेलं आहे की आम्ही दगड मारून सभा उघडणारे लोक आहोत. गुलाबराव पाटील म्हणत आहे आणि सभेमध्ये शिरून आम्ही दगडी मारून आमच्या नेत्याला संघटना लागू नये. अरे सभा माझी आहे का? सभा मानलेने उद्धव ठाकरे साहेबांची आणि शिवसेनेची आहे. त्यातला मी एक लहानसा घटक आहे. आणि या धमक्या कोणाला देत आहे तू? त्यांचं जे आखंड तांडव चालू आहे, कोणते म्हटले तुम्ही? हा, या गुजराळगावमध्ये गुलाबो गँग आहे, ज्यांनी 50-50, 100-100 कोटी रुपये घेऊन शिवसेना सोडली. हे जळगावमधले 4-5 प्रमुख लोक जे आहेत, जे शिवसेनेच्या मेहरबानीनं, शिवसैनिकांच्या मेहरबानीनं जिंकून आले आणि मग विकले गेले. ही गुलाबो गँग. त्या गुलाबो गँगचे जे सरदार आहेत इकडले, जे मानतात, ते धमक्या देतात. ठीक आहे, देऊ द्या. जळगाव ही सुवर्णनगरी आहे. त्या सुवर्णनगरीमध्ये काही दगड सोनं म्हणून कालपर्यंत आमच्याकडे होते, पण ते दगडच निघाले. त्याला काय करणार? त्यांच्या मनामध्ये अशी भीती आहे, आम्ही आजच्या सभेत त्यांचा फांडाफोड करू. हे माझ्या हातामध्ये जे तुम्ही कागद पाहताय हे सगळे, हे त्या जळगावच्या पालकमंत्र्याच्या भ्रष्टाचाराचे कागद आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.